आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी महावितरण कार्यालय वेळापूर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते के दादा यांच्या नेतृत्वाखाली एक अनोखे आंदोलन करण्यात आले. तर यात कोरोनाच्या खडतर काळात शेतकरी अगोदरच अडचणीत आहे, त्यात अनंत अशा संकटांचाही तो सामना करतोय. त्याचबरोबर सध्या पावसानं दिलेली ओढ आणि मातीमोल दरात जाणारा शेतीमाल, याच दरम्यान विना कल्पना 8 तासांवरून 2 तास करण्यात आलेला वीज पंपांचा वीज पुरवठा, या सर्वांविरोधात भारतीय जनता पार्टीनं आक्रमक आंदोलन केलंय. या आंदोलनादरम्यान बोलताना के दादा यांनी यापूर्वीच्या काळात चालू असणारा वस्तू विनियम या व्यवहाराप्रमाणे सध्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात असणारे आणि त्यांचं शेती उत्पादन महावितरणाने स्वीकारावं, त्याचबरोबर त्यांचे बिल यात वसूल करावे अशी अनोखी परंतु रास्त अशी मागणी महावितरणकडे केली आहे. यावेळी 2 टेम्पोमधून विविध प्रकारचा सध्या कवडीमोल दराने विकला जाणारा शेतीमाल आणि भाजीपाला महावितरणच्या कार्यालयासमोर समस्त शेतकरी वर्गाकडून आणण्यात आलाय. तर याप्रसंगी बोलताना के दादा यांनी सध्या परिस्थितीत शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, 2 तासांवर असलेलं भारनियमन त्वरित रद्द करावं अशी ठाम भूमिका मांडली. यावेळी माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सोपान काका नारणवर, बाळासाहेब वावरे, संघटन सरचिटणीस संजय देशमुख, बाळासाहेब खरात, विनोद थेटे, अमर मगर, लक्ष्मण माने, किरण पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष बलभीम जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते माळशिरस तालुक्याच्या विविध भागांमधून उपस्थित होते. यावेळी महावितरणनं अडमुटे भूमिका घेतल्यास यापुढे अधिक आक्रमक आंदोलन केलं जाईल असा इशाराही के पाटील यांनी दिलाय. तसंच भारतीय जनता पार्टीच्या या ज्वलंत प्रश्नावरील त्वरित केलेल्या आंदोलनाबद्दल सामान्य शेतकऱ्याकडून समाधान व्यक्त करण्यात येतोय. ठीक आहे, पण पैसे नाहीत म्हणून जुन्या काळामध्ये वस्तू विनिमय पद्धतीनं सगळा व्यवहार चालत होता, की लोकांकडे पैसे नव्हते पण लोक वस्तू देऊन व्यवहार करत होते, वस्तू पैशामध्ये व्यवहार न करता वस्तूमध्ये व्यवहार करत होते. त्याच पद्धतीनं आज मी सर्व शेतकरी या ठिकाणी, आमच्याकडे जे MSCB चे बिल आहे ते भरायला आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्ही आमच्या रानामध्ये आमच्या शेतामध्ये असणारं पीक भाजीपाला असेल हे असेल ते आम्ही सगळं घेऊन आलो आहे. आमची MSCBला विनंती राहील की तुम्ही आमचं हे भाजीपाला घ्या आणि आमचं बिल भरून घ्या, परंतु लोडशेडिंग काय करू नका, कारण दिवस अतिशय वाईट आहेत आणि अशावेळी जर पुन्हा लोडशेडिंग केलं तर जे काय हातामध्ये थोडंफार पीक आहे शेतामध्ये ते सगळं पीक वाया जाईल, शेतकरी पुन्हा अडचणीत येणार आहे. आणि म्हणून आम्ही MSCBकडे विनंती करायला आलो की आमच्याकडे असणारा भाजीपाला घ्या आणि आमचं बिल वजा करा.